मशरूम्स आपण लास्ट लेक्चर मध्ये रियल गॅस आणि आयडियल गॅस मध्ये डिफरन्स बघितले होते. त्याच लेक्चरला आपण इथं कंटिन्यू करू आणि एक वंडरवॉल्स इक्वेशन आपल्याला रियल गॅस साठी डिराइव करायचं आहे. तर काय इम्पॉर्टंट पॉइंट बघितले होते आपण आयडियल गॅस आणि रियल गॅस मध्ये. आपण सर्वात प्रथम पॉइंट बघितला होता, इन आयडियल गॅस इज अ गॅस विच ओबेज पीव्ही इज इक्वल टू एनआरटी ऍट ऑल प्रेशर अँड टेम्परेचर. पहिला पॉइंट काय होता, PV is equal to NRT at all temperature and pressure. And in the guy, PV is not equal to NRT. Real gas sati kaya hota, PV is not equal to NRT. Fakt ekas condition madhe, real gas can behave as ideal gas. Kaya hoti condition? Low pressure, high temperature. LPHT नीट लक्षात ठेवायचं, लो प्रेशर हाय टेम्परेचर. दुसरा पॉइंट आपण इम्पॉर्टंट शिकलो होतो जो आजच्या लेक्चरला आपल्याला कन्सिडर करायचा आहे, तो एक व्हॉल्यूम ऑफ सेकंड पॉइंट व्हॉल्यूम ऑफ मॉलिक्युल्स ऑफ गॅस इज निग्लिजिबल. व्हॉल्यूम ऑफ मॉलिक्युल्स ऑफ गॅस इज निग्लिजिबल. आता निग्लिजिबल व्हॉल्यूम म्हणजे काय बघा, सपोज दिस इज अ कंटेनर, हा एक कंटेनर आहे आणि त्याच्यात एक गॅसचे मॉलिक्युल्स आणि आयडियल गॅस काय म्हणतो, गॅसचे जे मॉलिक्युल्स असतात, गॅस मॉलिक्युल इज हॅविंग पॉइंट मास. पॉइंट मास म्हणजे खूपच छोटे मॉलिक्युल्स आहे. हे मॉलिक्युल्स काय, खूपच छोटे आहे, त्याला आपण पॉइंट मास म्हणतो. मग मी जर हे जे छोटे छोटे मॉलिक्युल्स आहे तर तो पूर्ण व्हॉल्यूम ऑक्युपाय करणार, कारण ते गॅस आहे. पण मी जर हे सगळे मॉलिक्युल्स एकत्र आणले तर ते खूपच कमी व्हॉल्यूम ऑक्युपाय करणार. जर हे सगळे गॅसचे मॉलिक्युल्स मी जर एकत्र आणले तर ऍक्च्युअल ते खूपच कमी व्हॉल्यूम ऑक्युपाय करणार. आणि अकॉर्डिंग टू आयडियल गॅस दॅट व्हॉल्यूम कॅन बी निग्लेक्टेड. तर इतकं कमी व्हॉल्यूम आहे का आपण त्याला निग्लेक्ट करू शकतो. ऍक्च्युअली व्हॉल्यूम ऑफ गॅस काय असतं, ऍक्च्युअल व्हॉल्यूम ऑफ गॅस इज ऍक्च्युअल व्हॉल्यूम available for free motion. म्हणजे गॅसला मूव्ह होण्यासाठी जितकं व्हॉल्यूम अवेलेबल आहे त्याला आपण ऍक्च्युअल व्हॉल्यूम म्हणतो. व्हॉल्यूम ऑफ गॅस ऍक्च्युअल व्हॉल्यूम अवेलेबल फॉर फ्री मोशन. तर बघा, हा गॅस इथं फ्री मोशन करणार, इकडं फ्री मोशन करणार, इकडं, पण या जागेवर तो फ्री मोशन करू शकत नाही. बरोबर, या जागेवर तो फ्री मोशन करू शकत नाही. मग हा व्हॉल्यूम काय आपण त्याच्यातून सबट्रॅक्ट करायचा आहे का, पण त्याच्या आधी त्यांनी आपल्याला एक पॉइंट दिला, व्हॉल्यूम ऑफ मॉलिक्युल कॅन बी निग्लेक्टेड. म्हणून आपण हा व्हॉल्यूम आपण काय करू शकतो, निग्लेक्ट करू शकतो. म्हणून आपण म्हणतो व्हॉल्यूम ऑफ गॅस इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कंटेनर. म्हणून आपण काय म्हणत असतो, व्हॉल्यूम ऑफ गॅस ऍक्च्युअली इट्स व्हॉल्यूम ऑफ कंटेनर. जर 10 लिटरचा असेल तर आपण त्याच्या 10 लिटर गॅस आहे असं म्हणणार, कारण अकॉर्डिंग टू आयडियल गॅस दिस गॅस इज हॅविंग पॉइंट मास. पॉइंट मास म्हणजे खूपच कमी मास. मग जर मी हे सगळे मॉलिक्युल्सला एकत्र आणले तर खूप कमी स्पेस काय करणार, ऑक्युपाय करणार. आणि ऍक्च्युअली व्हॉल्यूम ऑफ गॅस काय असतो, टोटल स्पेस अवेलेबल फॉर फ्री मोशन. पण व्हॉल्यूम ऑफ मॉलिक्युल्स इतकं कमी आहे का आपण हे निग्लेक्ट करू शकतो. बघा, मी जे सर्कल केलं आपण काय करू शकतो, निग्लेक्ट करू शकतो. जर हे निग्लेक्ट केलं तर कंटेनरचं टोटल व्हॉल्यूम अवेलेबल असणार फ्री मोशन साठी. म्हणून आपण लिहितो व्हॉल्यूम ऑफ गॅस इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कंटेनर. पण आयडियल गॅस काय सांगतो, रिअल गॅस काय सांगतं बघा,
रियल गैस म्हणतं देर इज सम वॉल्यूम ऑफ मॉलिक्यूल्स, आपल्याला निग्लेक्ट करता येणार नाही असं रियल गॅस सांगतं. वॉल्यूम ते असं सांगतं दे आर हॅव्हिंग वॉल्यूम. रियल गॅस म्हणतं व्हॉल्यूम आपल्याला निग्लेक्ट करता येणार नाही, कारण रियल गॅस काय सांगतं मॉलिक्युल्स आर रिजिड अँड स्फेरिकल. मॉलिक्युल्स आर रिजिड अँड स्फेरिकल, बघा याचे मॉलिक्युल जरा मोठे असतात रिजिड असतात. हे मॉलिक्युल्स कसे असतात रिजिड असतात. रिजिड म्हणजे एका जागेवर फिक्स, आणि त्याचा शेप कसा असतो स्फेरिकल सर्कल. मग जर आता मी इथे कंटेनर घेतलं बघा तर हे झाले त्याचे मॉलिक्युल्स. मग जरी मी यांना एका या मॉलिक्युल्सला क्लोज आणलं तर एवढं व्हॉल्यूम निग्लेक्ट करता येणार नाही. एवढं व्हॉल्यूम निग्लेक्ट करता येणार नाही म्हणजे आयडियल गॅस साठी इक्वेशन काय पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. पण रिअल गॅस साठी आपल्याला एक वंडरवॉल्स इक्वेशन बघायचंय म्हणजे 100% इथं व्हॉल्यूम मध्ये काहीतरी करेक्शन करावं लागणार आपल्याला. ओके आयडियल गॅस साठी पीव्ही इज इक्वल टू एनआरटी मान्य, पण एवढं व्हॉल्यूम निग्लेक्ट करता येईल का. रिअल गॅस काय सांगतात त्याचे मॉलिक्युल स्फेरिकल अँड रिजिड असतात आणि इट ऑक्युपाईज व्हॉल्यूम. ते म्हणतात इट ऑक्युपाईज व्हॉल्यूम म्हणजे आपल्याला पहिलं या इक्वेशन मध्ये करेक्शन करावं लागणार ते व्हॉल्यूम मध्ये. इथं लिहितो बघा मी हेन्स व्हॉल्यूम करेक्शन इज रिक्वायर्ड, म्हणून आपल्याला व्हॉल्यूम मध्ये करेक्शन करावं लागणार. आपण आज रिअल गॅस साठी इक्वेशन बघणार आहे. आयडियल गॅस साठी आपल्याला ऑलरेडी माहिती आहे पीव्ही इज इक्वल टू एनआरटी, पण रिअल गॅस साठी आपल्याला नवीन इक्वेशन तयार करावं लागणार. नवीन इक्वेशन तयार करायचं म्हणजे याचं हा काहीतरी व्हॉल्यूम ऑक्युपाय करणार म्हणजे आपल्याला पुढे करेक्शन करावं लागणार व्हॉल्यूमच्या टर्म मध्ये करेक्शन करावं लागणार. दुसरा पॉइंट जो आपण इम्पॉर्टन्स शिकलो होतो देर इज नो फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्यूल. आयडियल गॅस काय सांगितलं देर इज नो फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्यूल, पण रिअल गॅस काय सांगतं देर इज फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सेकंड पॉइंट फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झिस्ट किंवा देर इज असं लिहू आपण देर इज फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्यूल. देर इज फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्यूल. आयडियल गॅस काय सांगतं देर इज नो फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मॉलिक्युल्स मध्ये अट्रॅक्शनच नसतं गॅसच्या, कारण गॅस जितकं स्पेस अवेलेबल तितकं ऑक्युपाय करतं. पण रिअल गॅस काय सांगतं देर इज सम फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्युल्स. मग फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे प्रेशर जनरेट होतं, म्हणून आपल्याला दुसरं करेक्शन करावं लागणार प्रेशर मध्ये करेक्शन. हेन्स प्रेशर करेक्शन इज रिक्वायर्ड, म्हणजे दोन ठिकाणी आपल्याला रिअल गॅस मध्ये आयडियल गॅसचं जे इक्वेशन आहे पीव्ही इज इक्वल टू एनआरटी हे फक्त आयडियल गॅस साठी. रिअल गॅस साठी जर तुम्हाला इक्वेशन तयार करायचं असेल तर व्हॉल्यूम मध्ये करेक्शन करावं लागणार. का बरं व्हॉल्यूम मध्ये करेक्शन करावं लागणार, कारण इट ऑक्युपाईज सम व्हॉल्यूम असं ते म्हणतात. आणि दुसरं करेक्शन करावं लागणार प्रेशर मध्ये, कारण आयडियल गॅस सांगतात देर इज नो फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्यूल, पण रिअल गॅस काय सांगतं देर इज सम फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्यूल. म्हणजे दोन ठिकाणी आपल्याला करेक्शन करावं लागणार. हे तुमच्या नोट्स मध्ये गेलं पाहिजे, दोन ठिकाणी आपल्याला करेक्शन करायचं. एक तर व्हॉल्यूम करेक्शन आणि दुसरं आहे प्रेशर करेक्शन. ओके आता आपण बघणार आहोत रिअल गॅस साठी वंडरवॉल्स इक्वेशन काय असतं. ओके एरफ करतो, व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या.
ओके बघा आता आपल्याला शिकायचं वन डर वॉल्स रियल गॅस सिच्युएशन. बघा आयडियल गॅस सिच्युएशन काय आहे, आयडियल गॅस इक्वेशन पीव्ही इज इक्वल टू एन आर टी, पीव्ही इज इक्वल टू एन आर टी. आणि आपल्याला दोन ठिकाणी करेक्शन करायचंय, प्रेशर करेक्शन आणि व्हॉल्यूम करेक्शन. तर वॉटर वॉल्स इक्वेशन काय बघा, पी हा पी याच्यात काही करेक्शन करायचं, ते करेक्शन आहे ए एन स्क्वेअर अपॉन व्ही स्क्वेअर, ए एन स्क्वेअर अपॉन व्ही स्क्वेअर. नंतर व्हॉल्यूम मध्ये करेक्शन व्ही मायनस एन बी इज इक्वल टू एन आर टी. हे झालं इक्वेशन. पी हा प्रेशर, पण इथं काहीतरी करेक्शन करायचं, ते करेक्शन काय, ए एन स्क्वेअर व्ही स्क्वेअर. इथं व्हॉल्यूम, व्हॉल्यूम मध्ये करेक्शन काय, एन बी इज इक्वल टू एन आर बी. तर इथं ए अँड बी आर वंडर वॉल्स कॉन्स्टंट, अँड दिस मच दिस ए एन स्क्वेअर बी स्क्वेअर इज प्रेशर करेक्शन, दिस इज प्रेशर करेक्शन, अँड दिस एन बी इज व्हॉल्यूम करेक्शन. बघा हे इक्वेशन कुठून आलं आपण एकदम डिटेल मध्ये बघणार आहोत, पण आपल्याला दोन ठिकाणी करेक्शन करायचं होतं, प्रेशर आणि व्हॉल्यूम. प्रेशर मध्ये करेक्शन काय, पी प्लस ए एन स्क्वेअर अपॉन व्ही स्क्वेअर. व्हॉल्यूम मध्ये करेक्शन व्ही इज इक्वल टू एन बी अँड दॅट इज इक्वल टू एन आर टी. ए एन स्क्वेअर अपॉन व्ही स्क्वेअर प्रेशर करेक्शन, एन बी व्हॉल्यूम करेक्शन. आणि आपल्याला हे डिटेल मध्ये स्टडी करायचं. तर सर्वप्रथम आपण बी करेक्शन वर डिस्कस करू, नंतर ए करेक्शन. समजलंय? ओके, नाउ नेक्स्ट पॉइंट व्हॉल्यूम करेक्शन. सुरुवातीला आपण काय करू, व्हॉल्यूम करेक्शन बघू. सो राईट ऑफ द पॉइंट आता v मायनस एन बी कुठून आलं ते आता आपण बघू. तर हेडिंग घेऊन घ्या, व्हॉल्यूम करेक्शन अँड कॉन्स्टंट बी. व्हॉल्यूम करेक्शन अँड कॉन्स्टंट कंटेनर का बर, कारण हे जे व्हॉल्यूम ऑफ मॉलिक्युल्स आहे, व्हॉल्यूम ऑफ मॉलिक्युल्स कॅन बी निग्लिजिबल, आपण ते निग्लेक्ट करू शकतो, म्हणून आपण लिहितो व्हॉल्यूम ऑफ गॅस इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कंटेनर. पण जे रिअल गॅस आहे त्याची जी मॉलिक्युल्स असतात रिजिड अँड स्फेरिकल असतात, तिथं आपण व्हॉल्यूम निग्लेक्ट करू शकत नाही. म्हणजे असं सिच्युएशन या कंटेनर मध्ये हे मॉलिक्युल्स आहे आणि हे मोठे मॉलिक्युल्स आहे, तर आपण हा स्पेस काय करू शकतो, निग्लेक्ट करू शकत नाही. तर आपण काय लिहिणार बघा, व्हॉल्यूम ऑफ गॅस इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कंटेनर मायनस व्हॉल्यूम ऑफ मॉलिक्युल. कारण इतकं व्हॉल्यूम आपल्याला मायनस करावं लागणार, कारण व्हॉल्यूम ऑफ गॅस काय, व्हॉल्यूम
अवेलेबल फॉर फ्री मोशन, आता इथं काय फ्री मोशन होणार नाही म्हणून मायनस व्हॉल्यूम ऑफ मॉलिक्यूल. व्हॉल्यूम ऑफ गॅस म्हणजे तो व्ही जी, व्हॉल्यूम ऑफ गॅस इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कंटेनर व्ही, व्हॉल्यूम ऑफ कंटेनर व्ही, अँड दिस व्हॉल्यूम ऑफ दिस मॉलिक्युल्स आय विल राइट एज बी. म्हणजे हा बी काय एक्सक्लूडेड व्हॉल्यूम किंवा ऑर याला दुसरं नाव काय कोल व्हॉल्यूम. एक्सक्लूडेड व्हॉल्यूम म्हणजे जे व्हॉल्यूम आपण मायनस केलं त्याला आपण एक्सक्लूडेड व्हॉल्यूम म्हणायचं किंवा को व्हॉल्यूम म्हणायचं. तर काय आलं व्ही इज इक्वल टू बी मायनस बी, हे कशासाठी फॉर वन मोल, फॉर वन मोल. मग मी जर फॉर एन मोल्स हे एका मोल साठी, मग एन मोल साठी किती व्हॉल्यूम ऑफ गॅस इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कंटेनर मायनस एन बी. बघा हेच होतं का व्हॉल्यूम करेक्शन बी मायनस एन बी. इथं एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स, मग नंबर ऑफ मोल्स जर एक असला तर एन वन होणार म्हणजे हा इक्वेशन येणार व्ही मायनस बी, आणि फॉर एन मोल्स काय येणार व्ही मायनस एन बी. व्ही मायनस एन बी समजलं व्हॉल्यूमचं करेक्शन काय व्ही मायनस एन बी करेक्शन, कारण हे व्हॉल्यूम आपल्याला काय करावं लागणार सबट्रॅक्ट करायचं. समजलं ओके. आता बघा युनिट ऑफ पी, आता युनिट ऑफ पी कसं काढायचं बघा. आता आपण बघितलं व्हॉल्यूम ऑफ गॅस इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कंटेनर मायनस एन बी. आपण सबट्रॅक्शन कधी करू शकतो, ज्यावेळेस दोन्हीचे युनिट सारखे असतील, म्हणजे 10 किलो मायनस 8 किलो इकडं केजी मध्ये इकडे पण केजी मध्ये युनिट जर सारखे असेल तरच आपण ऍड अँड सबट्रॅक्ट करू शकतो, नाही तर 10 केजी मायनस 8 ग्राम सबट्रॅक्ट करू शकतो का नाही. एक तर त्या ग्रामला केजी मध्ये करावं लागल, नाही तर केजीला ग्राम मध्ये करावं लागत कन्वर्ट करायचं. जर सारखे युनिट असेल तरच आपल्याला सबट्रॅक्शन अँड ऍडिशन करता येतं. 10 लिटर मायनस 8 लिटर म्हणजे 2 लिटर असं करता येईल का, 10 लिटर मायनस 2 ml. एक तर ते एम एल ला लिटर मध्ये करावं लागलं, नाही तर ते लिटरला एम एल मध्ये कन्वर्ट करावं लागतं. म्हणून जर सेम युनिट असतील तर असं फ्रॅक्शन होतं. आता आपल्याला व्हॅल्यू कशाची फाईंड करायची बी ची. आता इथं जर सबट्रॅक्ट करतो आपण म्हणजे युनिट ऑफ व्ही अँड युनिट ऑफ बी सारखा असणार आहे. समजलं मी काय म्हणतो, सबट्रॅक्शन इज पॉसिबल वेन देअर इज सेम युनिट. तुम्ही इथं पॉइंट लिहून घेऊ शकता, सबट्रॅक्शन इज पॉसिबल वेन दे आर हॅव्हिंग सेम युनिट. एकच युनिट मध्ये असेल तर मग मी असं लिहू शकतो का एन बी इज इक्वल टू बी, कारण दोघांचे युनिट्स काय सारखे. मग इथं आपल्याला व्हॉल्यूम ऑफ सॉरी युनिट ऑफ बी बघायचंय, मग बी हा एन इकडे जाऊन डिवाइड होईल म्हणजे काय बी इज इक्वल टू एन सॉरी बी इज इक्वल टू बी अपॉन एन. मग व्ही व्हॉल्यूम, व्हॉल्यूम कशात असत लिटर मध्ये, आणि एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स. हा मोल जर वरती गेला तर पर मोल लिहितो आपण असं, लिटर मोल इनवर्स. हा जर वरती गेला तर मोल इनवर्स लिहितो, म्हणजे युनिट ऑफ बी काय झालं लिटर पर मोल, लिटर पर मोल. समजलं कसं, कोणतेही दोन युनिट जर आपण सबट्रॅक्ट करतो किंवा ऍड करतो म्हणजे त्यांचे दोन युनिट सारखेच पाहिजे. एक केजी मध्ये असेल तर दोन्ही केजी मध्ये पाहिजे, एम एल मध्ये असेल तर दोन्ही एम एल मध्ये पाहिजे, लिटर मध्ये असेल तर दोन्ही लिटर मध्ये पाहिजे. म्हणजे याचं युनिट आहे याचं युनिट काय सारखं आहे. मग मी त्यांना कम्पेअर केलं आणि आपलं युनिट ऑफ बी फाइंड करायचं तर एन मी इकडे जाऊन डिवाइड होईल. मग व्हॉल्यूम कशात असतं लिटर, एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स, म्हणजे याचं युनिट काय असणार आहे लिटर पर मोल, लिटर पर मोल. आता पुढला पॉइंट आपल्याला शिकायचा आहे ज्याच्यावर आपल्याला सम सॉल्व करायचे, सम्स नाही तर क्वेश्चन सॉल्व करायचे. तर हा थेरॉटिकल कन्सेप्ट आहे सिग्निफिकन्स ऑफ बी. आता बी काय किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करणार, मग मी असं म्हणू शकतो का बी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू
साइज ऑफ मॉलिक्यूल. मला सांगा बी काय एन बी काय व्हॉल्यूम करेक्शन आहे. मोठे मॉलिक्युल्स असतील तर खूप जास्त व्हॉल्यूम ऑक्युपाय करणार, छोटे मॉलिक्युल्स असतील तर कमी व्हॉल्यूम ऑक्युपाय करणार. बघा इथं हा जर कंटेनर असेल, हा जर मॉलिक्युल असेल, बिगर मॉलिक्युल, तर व्हॅल्यू ऑफ बी काय असणार आहे, मोठे असणार आहे बिगर मॉलिक्युल साठी. स्मॉलर मॉलिक्युल बी ची व्हॅल्यू काय असणार आहे, कमी असणार आहे. म्हणजे बी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू साईज ऑफ मॉलिक्युल, एवढंच जाणार आहोत. बी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू साईज ऑफ मॉलिक्युल्स. मी आता इथं क्वेश्चन लिहून ठेवतो, लगेच आपण ते काय करू, सॉल्व्ह करू. समजलं, बी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू. आता बघा इथं मी काही क्वेश्चन लिहिलेले. कम्पेअर बी फॉर द फॉलोइंग, कम्पेअर बी फॉर द फॉलोइंग. आपल्याला काय पॉइंट देणार आहे, बी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू साईज ऑफ मॉलिक्युल. मॉलिक्युलचं साईज मोठे असेल तर बी ची व्हॅल्यू पण मोठी असणार आहे. तर पहिलं दिलंय फ्लोरिन आणि क्लोरिन, फ्लोरिन अँड क्लोरिन. इथं दिसत का? ओके, पिरियोडिक टेबल मध्ये बघा, फ्लोरिन आणि फ्लोरिनच्या खाली कोण आहे, क्लोरिन. ऍज वी डाऊन गो डाऊन द ग्रुप, जसं आपण ग्रुप मध्ये खाली जातो तसं ऍटॉमिक साईज काय होते, वाढते. म्हणजे कोणाची साईज मोठी असणार आहे, क्लोरिनची. पिरियोडिक टेबल नीट बघा, जसं आपण खाली जातो तसं ऍटॉमिक साईज काय होते, वाढत जाते. कारण याच्याकडे याचा ऍटॉमिक नंबर 7 आहे, याचा ऍटॉमिक नंबर 17 आहे. जास्त इलेक्ट्रॉन, जास्त व्हॅलन्स शेल, म्हणजे याची साईज वाढत जाईल. ऍज वी मूव फ्रॉम टॉप टू बॉटम इन द ग्रुप साईज इन्क्रीजेस. तर कोणाची साईज जास्त आहे, क्लोरिनची. मग याचं उत्तर काय, क्लोरिन अँड देन फ्लोरिन. कारण आपण व्हॅल्यू ऑफ बी कन्सिडर करतो इथं, आणि बी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू साईज ऑफ मॉलिक्युल्स. फर्स्ट, सेकंड, हेलियम नियॉन आर्गॉन क्रिप्टॉन झेनॉन हे नोबल गॅसेस आहे. नोबल गॅस सिक्वेन्स काय आहे, हेलियम नियॉन आर्गॉन क्रिप्टॉन झेनॉन आणि रेडॉन. तर हे एलिमेंट्स कसे देणार ठेवायचे, आपलं पिरियोडिक टेबल स्टार्ट झाल्यानंतर पूर्ण पिरियोडिक टेबल कसं लक्षात ठेवायचे ट्रिक सांगणार आहे. फक्त आता एवढं लक्षात घ्या, आता जर तुम्हाला समजत नसेल तर पिरियोडिक टेबल बघा. 10th बुक मध्ये पण पिरियोडिक टेबल होता, आणि तुमच्या 11th-12th बुक्स मध्ये पण पिरियोडिक टेबल आहे. तर ते पिरियोडिक टेबल मध्ये ग्रुप 18 बघा, ज्याला आपण नोबल गॅसेस म्हणतो, हेलियम नियॉन आर्गॉन क्रिप्टॉन झेनॉन रेडॉन. हेलियम नियॉन आर्गॉन क्रिप्टॉन झेनॉन अँड रेडॉन. मग ऍज वी मूव डाऊन द ग्रुप ऍटॉमिक साईज इन्क्रीजेस. म्हणजे सगळ्यात जास्त साईज कोणाची, झेनॉन. रेडॉन असतं तर रेडॉनचं, पण आपल्याला इथे झेनॉन पर्यंत दिलंय, झेनॉन, नंतर क्रिप्टॉन, नंतर आर्गॉन, नंतर नियॉन, नंतर हेलियम. हेलियमची साईज छोटी म्हणून त्याची बी ची व्हॅल्यू काय होती. थर्ड बघा इथं C2H6 ऑर्गॅनिक शिकला नसेल आतापर्यंत तुम्ही, पण 10th मध्ये थोडं फायर आहे. याला आपण इथेन गॅस म्हणतो, CH4 मिथेन गॅस, आणि हा प्रोपेन. C3H8 म्हणजे याची साईज मोठी असणार, कारण कार्बन जास्त आहे. तर इथं C3H8 नंतर C2H6 नंतर CH4. बरोबर, ही सिक्वेन्स समजली. ओके, आता लास्ट बघा, एन ब्युटेन आणि आयसोब्युटेन, याला आयसोब्युटेन म्हणतो आपण. आयसोब्युटेन जर ब्रांचिंग सेकंड कार्बन वर असल, आणि ती पण ब्रांचिंग CH3 ची जर असेल, ऑर्गॅनिक पण शिकणार आहे, सो डोंट वरी अबाउट दिस. CH3 ची ब्रांचिंग जर सेकंड कार्बन वर असेल तर त्याला आपण आयसो नाव देतो, आयसो. आणि किती कार्बन, 1, 2, 3, 4 आयसोब्युटेन, आयसोब्युटेन. आता इथं बघा, 1, 2, 3, 4 इकडे पण 1, 2, 3, 4. पण तुम्हाला एवढं लक्षात आलं असेल का, जर स्ट्रेट चेन असेल तर तो जास्त व्हॉल्यूम ऑक्युपाय करणार, आणि ब्रांच असेल तर तो कमी व्हॉल्यूम ऑक्युपाय करणार. स्ट्रेट चेन असेल तर जास्त व्हॉल्यूम ऑक्युपाय करणार, आणि ब्रांचिंग जर झालं तर तो कमी व्हॉल्यूम ऑक्युपाय करणार. म्हणजे याचं उत्तर काय,
एन ब्यूटेन हैज ग्रेटर बी वैल्यू देन आइसोब्यूटेन. एंड व्हाट इज रीजन फॉर दिस? स्ट्रेट चेन ऑक्युपाइज मोर वॉल्यूम देन ब्रांच्ड चेन. समझ ले क्वेश्चन कैसे सॉल्व कराए. फक्त एवढं ध्यानात ठेवा, बी म्हणजे काय? बी म्हणजे हा वॉल्यूम करेक्शन चा युनिट वन वॉल्स कॉन्स्टंट आहे आणि तो कशावर अवलंबून आहे? साइज ऑफ मॉलिक्युल्स मध्ये. ज्याचे साईज जास्त त्याचा बी ची व्हॅल्यू जास्त. समजलं? आता पुढला पॉइंट आपल्याला शिकायचा, ऍक्च्युअल एक्झॅक्ट व्हॅल्यू ऑफ बी. ओके, नेक्स्ट पॉइंट इज फॉर एक्झॅक्ट व्हॅल्यू ऑफ बी. आता बघा, बी वर असेच क्वेश्चन विचारणार कम्पेअर करण्याचे, पण एक्झॅक्ट व्हॅल्यू ऑफ बी जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते 4 × NA म्हणजे अवोगॅड्रोज नंबर. आता अवोगॅड्रोज नंबर आहे म्हणजे कशासाठी आपण इथं बोलतोय? एक मोल साठी. कशासाठी? एक मोल साठी. मग एक मोल साठी व्ही काय असेल? व्ही ऑफ गॅस इज इक्वल टू व्ही मायनस बी. एन बी नाही, कारण एन एन म्हणजे एक मोल साठी, एन ची व्हॅल्यू किती? 1 आहे. तर एक्झॅक्ट व्हॅल्यू किती? 4 NA व्ही मॉलिक्युल. एन ए म्हणजे अवोगॅड्रोज नंबर, 6.022 × 10⁻³. मग आणखीन एक गोष्ट सांगितली होती बघा, रिअल गॅस कन्सिडर्स द मॉलिक्युल ऍज अ स्पियर, रिजिड स्पियर. रिअल गॅस कन्सिडर्स मॉलिक्युल ऍज रिजिड स्पियर. जर असं असेल तर व्हॉल्यूम आपण स्पियरचं व्हॉल्यूम लिहू शकतो का? मग इक्वेशन काय आहे? बी इज इक्वल टू 4 NA × 4/3 πr³. 4/3 πr³. 4/3 πr³ इज व्हॉल्यूम ऑफ स्पेअर. व्हॉल्यूम ऑफ सर्कल काय असतं? 4/3 πr³. फक्त हे तुमच्या माहितीसाठी, याच्यावर क्वेश्चन विचारले जात नाही, पण ध्यानात ऍक्च्युअल व्हॉल्यूम, ऍक्च्युअल व्हॅल्यू ऑफ बी काय? 4 NA × व्हॉल्यूम ऑफ मॉलिक्युल. एन ए म्हणजे अवोगॅड्रोज नंबर, अवोगॅड्रोज नंबर म्हणजे एक मोल साठी विचारला असत. मग बी काय असणार आहे? सॉरी, व्ही काय असणार? व्ही इज इक्वल टू व्ही मायनस बी. नंतर एस स्क्वेअर कन्सिडर केल्यानंतर आपण व्ही व्हॉल्यूम ऐवजी व्हॉल्यूम ऑफ स्क्वेअर टाकू शकतो, 4/3 πr³. सो दिस वॉज अबाउट बी. आता आपण प्रेशर करेक्शन बघू, ज्याला आपण ए ने डिनोट केले. आता काय शिकायचं आपल्याला? ओके, आता बघा, प्रेशर करेक्शन अँड कॉन्स्टंट ए. आता बी चं डिस्कशन झालं, आता ए चं डिस्कशन करू आपण. तर आपण सुरुवातीला आयडियल गॅस बघू. बघा, हा झाला वॉल ऑफ कंटेनर आणि हा झाला मॉलिक्युल. आयडियल गॅस कन्सिडर्स मॉलिक्युल ऍज अ पॉइंट मास, म्हणजे इथं छोटा पॉइंट टाकला बघा. मग हा पॉइंट गॅस काय करणार? या वॉल ऑफ कंटेनरला डॅश होणार. प्रेशर त्याच्या पोहोचेल. ऑलरेडी मागच्या व्हिडिओ बघितला असं तर प्रेशर इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. प्रेशर इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. मग मला सांगा, हा जो मॉलिक्युल्स इकडे येतो त्याच्या मागे पण मॉलिक्युल्स असतील, मग त्यांच्यात पण फोर्स ऑफ अट्रॅक्शन असत का? नाही. पण आयडियल गॅस काय सांगतो? देर इज नो फोर्स ऑफ अट्रॅक्शन. देर इज नो फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सो पीव्ही इज इक्वल टू एन आर टी. हा जो पी आहे हा एक्सटर्नल प्रेशर आहे. इतरला प्रेशर, फोर्स पर युनिट एरिया. पण जो रिअल गॅस असतो, हे झालं वॉल ऑफ कंटेनर. रिअल गॅस असतो त्याचं साईज काय असते? जरा मोठे असते. आणि हा इथं डॅश होणार, इथं काय प्रेशर, दॅट इज एक्सटर्नल प्रेशर. पण याच्या मागे पण मॉलिक्युल्स असतील ना.
फोर्स ऑफ अट्रैक्शन नहीं है, फोर्स ऑफ अट्रैक्शन है। रियल गैस का सांगतो देयर एग्जिस्ट अ फोर्स ऑफ अट्रैक्शन, देयर इज फोर्स ऑफ अट्रैक्शन, फोर्स ऑफ अट्रैक्शन असतं। मग मला सांगा हे जे मॉलिक्यूल्स आपण असं कन्सिडर करू, हे मॉलिक्यूल ए आणि हा ए मॉलिक्यूल्स काय बी ए, तर यांच्यात सुद्धा काहीतरी फोर्स ऑफ अट्रैक्शन असणार, आणि या फोर्स ऑफ अट्रैक्शन मुळे जो डॅश च्या स्पीड न होणार त्या स्पीड ना डॅश होणार नाही, समजलं? ज्या स्पीड ना हा ए डॅश होणार आहे त्या स्पीड ना डॅश होणार नाही, कारण हे बी मॉलिक्युल्स काय करतील त्याला स्वतःकडे ओढतील, समजलं? मग मी जर तुम्हाला असं म्हटलो का हा जो कंटेनर आहे, हा जो कंटेनर आहे याच्यात एन नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील, किती असतील एन नंबर ऑफ मॉलिक्युल्स, तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए किती असते? मग मला सांगा हा एकच ए आहे का असा आहे का, जो डॅश करणार तो ए असा कन्सिडर करू, म्हणजे हा पण कधी तर कधी डॅश होणार, म्हणजे हा पण ए तर आहेच ना, हा पण इकडे डॅश होणार, म्हणजे हा पण ए आहे, हा काही वेळाने बी पण होणार, दुसऱ्याला स्वतःकडे ओढणार, याचा अर्थ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए म्हणजे सगळे पण ए पण असू शकतात आणि सगळे बी पण असू शकतात, मग असं कन्सिडर करू आपण सगळेच ए आणि सगळेच बी ए, तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए काय होणार, नंबर ऑफ मोल्स पर व्हॉल्यूम, इथं नंबर ऑफ मॉलिक्युल्स म्हणण्याऐवजी आपण नंबर ऑफ एन इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स किंवा मॉलिक्युल्स म्हटलं तरी चालत, एन अपॉन बी, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इज ऑल्सो एन बाय बी, कारण मला सांगा जो डॅश होणार आहे त्याला आपण ए कन्सिडर केलं आणि जे त्याला मागं ओढणार त्याला बी कन्सिडर केलं, पण हे कंटेनर आहे तो ए कोणत्या हिशोनी बी होऊ शकतो, बी कोणत्या हिशोनी ए होऊ शकतो, जे डॅश करणार आहे ते ए असं कन्सिडर करू आपण, म्हणजे कोणत्या हिशोनी ते ए आणि बी असं इंटरचेंज होऊ शकतं, म्हणून आपण सगळ्यांना कन्सिडर एक ए करू, मग त्याला लिहू एन अपॉन बी, नंबर ऑफ मोल्स पर व्हॉल्यूम इज कॉन्सन्ट्रेशन, नंबर ऑफ मोल्स पर व्हॉल्यूम इज कॉन्सन्ट्रेशन, आणि बी काय नंबर ऑफ मोल्स पर व्हॉल्यूम, सगळे बी कन्सिडर करू, ओके। आता बघा हा कोणता प्रेशर झाला, मग मधी प्रेशर बघा, हा तर बाहेरचा प्रेशर आहे, हा कोणता प्रेशर झाला, इंटरनल प्रेशर, मग याचं प्रेशर हे इकडे समजलं मी एअर ऑफ करतो, कारण आपण सध्या आता रिअल गॅस साठी बघतोय, मग मी असं लिहू शकतो का प्रेशर ऑफ गॅस इज प्रेशर एक्सटर्नल प्लस प्रेशर इंटरनल, दोन्ही प्रेशर ना, तिथं एकच प्रेशर आहे कारण फोर्स ऑफ अट्रॅक्शन नव्हतं आयडियल मध्ये, इथं दोन्ही प्रेशर इंटरनल प्रेशर आणि एक्सटर्नल प्रेशर, मग आता इंटरनल प्रेशर काय असणार आहे बघा, मग मी असं लिहू शकतो का इंटरनल प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी, इंटरनल प्रेशर इथं ए मॉलिक्युल्स असणार बी पण असणार, हे जे किंवा असं या ब्रॅकेट मधल्या स्क्वेअर ब्रॅकेट जे असतं आपण त्याला केमिस्ट्री मध्ये कॉन्सन्ट्रेशन म्हणतो, हे स्क्वेअर ब्रॅकेट असतात त्याला केमिस्ट्री मध्ये आपण रीड करताना कॉन्सन्ट्रेशन म्हणतो, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी, पण कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए माहिती तुम्हाला एन बाय बी, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी एन बाय बी, म्हणजे असं लिहू शकतो इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन बाय बी इंटू एन बाय बी, हे झालं ए चं, हे झालं बी चं। आता विथ रिस्पेक्ट टू ए कन्सिडर करू आपण, मग हे इक्वेशन काय होईल, पी इंटरनल प्रपोर्शनलिटी ऐवजी आपण इक्वल साईन देऊ, आता तर विथ रिस्पेक्ट टू ए काय होणार, ए एन इंटू एन एन स्क्वेअर अपॉन व्ही स्क्वेअर, व्ही इंटू व्ही व्ही स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू ए, मग यालाच आपण इथं सबस्टिट्यूट करू बघा, पी ऑफ गॅस इज इक्वल टू पी एक्सटर्नल, जर आपण पीस कन्सिडर करू पी एक्सटर्नल म्हणा किंवा पी म्हणा, प्लस
एन स्क्वेअर व्ही स्क्वेअर. जर नोट्स तयार केलेल्या असतील तर प्रेशरचं करेक्शन बघा, मी काय सांगितलं प्रेशरचं करेक्शन पी प्लस ए एन स्क्वेअर व्ही स्क्वेअर, आणि व्हॉल्यूमचं करेक्शन काय होतं व्ही मायनस एन बी. तर हे झालं प्रेशरचं करेक्शन. समजलं हे कसं करेक्शन झालं? प्रेशरचं करेक्शन. ओके, आता त्याचे युनिट बघू आपण. बघा युनिट ऑफ ए दिसत आहे. ओके, युनिट ऑफ ए बघा. मी काय म्हटलं, जर आपल्याला ज्यावेळेस आपण ऍड करतो किंवा सबट्रॅक्ट करतो त्याचं युनिट काय पाहिजे? सारखं पाहिजे. म्हणजे इथं पी आणि ए एन स्क्वेअर बी स्क्वेअर चं युनिट काय असणार आहे? सारखं. म्हणजे पी असं घेऊ शकतो का? पी इज इक्वल टू ए एन स्क्वेअर बी स्क्वेअर. कारण दोन्हीचं युनिट काय सारखं आहे. आपल्याला ए ची व्हॅल्यू पाहिजे, मग ए इथं येईल, पी खाली जाऊन ते रेसिप्रोकल होईल. मग काय होईल? ए इज इक्वल टू पी बी स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर. बरोबर ना? ए इकडे येणार, पी खाली जाणार आणि त्याचं रेसिप्रोकल होणार. तर ए इज इक्वल टू पी म्हणजे प्रेशर, प्रेशर असतं ऍटमॉस्फिअर मध्ये. व्हॉल्यूम लिटर म्हणजे झालं लिटर स्क्वेअर. एन म्हणजे मोल्स, मोल स्क्वेअर. हे झालं युनिट. काय बघा युनिट, मी काय म्हंटल, ज्यावेळेस आपण कोणत्याही दोन टर्म ऍड करतो, 10 केजी 10 केजी 20 केजी, 10 केजी 10 ग्राम 20 केजी का ग्राम असं म्हणू शकतो का? नाही. जोपर्यंत आपण दोन्ही युनिट सारखे करून घेत नाही तोपर्यंत आपल्याला ऍड किंवा सबट्रॅक्ट करता येत नाही. तर दोन्ही युनिट सारखे म्हणजे दोन्हीचे युनिट सारखे, म्हणून पी इज इक्वल टू ए एन स्क्वेअर व्ही स्क्वेअर. पण युनिट ऑफ ए सापडायचं आहे, मग मी इकडं ए बाहेर काढला म्हणजे पी खाली जाऊन ते रेसिप्रोकल होईल. पी व्ही स्क्वेअर एन स्क्वेअर. तर पी म्हणजे प्रेशर ऍटमॉस्फिअर, व्ही म्हणजे व्हॉल्यूम ते लिटर मध्ये, म्हणजे झालं व्हॉल्यूम स्क्वेअर. आणि एन स्क्वेअर, एन म्हणजे मोल्स, म्हणजे मोल्स स्क्वेअर. जर क्वेश्चन विचारला कधी एक्झाम मध्ये व्हॉट इज द युनिट ऑफ ए, तर तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे. समजलं? तर याच्यावर आपण आता काही क्वेश्चन सॉल्व करू. बघा आता कम्पेअर द व्हॅल्यू ऑफ ए. त्याच्या आधी आपण सिग्निफिकन्स ऑफ ए बघू. ए काय आहे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे ए इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असेल तर व्हॅल्यू ऑफ ए पण काय असणार आहे? जास्त असणार. ए इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फोर्स ऑफ अट्रॅक्शन. फोर्स ऑफ अट्रॅक्शन जितकं जास्त ए ची व्हॅल्यू तितकी जास्त. आणि बी चं काय? साईज ऑफ मॉलिक्युल. तर पहिला क्वेश्चन बघा, एस ओ टू आणि सी एच फोर. बघा एस डबल बॉन्ड ओ डबल बॉन्ड ओ हा झाला एस ओ टू. आणि एस ओ टू हा पोलर मॉलिक्युल आहे. एस ओ टू कोणतं मॉलिक्युल आहे? पोलार आहे, पोलार मॉलिक्युल. कारण दोन पोल आहे, पॉझिटिव्ह पोल, हा पार्शियल निगेटिव्ह, हा पार्शियल पॉझिटिव्ह. मग तुम्हाला आठवत आहे पोलर मॉलिक्युल मध्ये कोणतं फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं? डायपोल डायपोल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. पहिलं लेक्चर डायपोल डायपोल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि सी एच फोर नॉन पोलर आहे. सी एच फोर नॉन पोलर आहे, याला इन्स्टेनियस इंड्यूस डायपोल होणार. म्हणजे इथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूपच कमी असतात. फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त कोणत असणार आहे? एसओ टू मध्ये. म्हणजे व्हॅल्यू कोण, ए ची व्हॅल्यू कोण ज्यादा? एसओ टू ची. पुढला क्वेश्चन बघा, फ्लोरिन क्लोरिन ब्रोमिन आयडे. आता हे सगळे तर नॉन पोलर झाले, सगळे नॉन पोलर. आता कसं कन्सिडर करायचं? मग तुम्हाला माहिती आहे ए इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फोर्स ऑफ अट्रॅक्शन. पण हे सगळे काय झाले? नॉन पोलर मॉलिक्युल झाले. मग मी तुम्हाला असं म्हणू शकतो का? बघा नॉन पोलर मध्ये ए इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वन रोल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. नॉन पोलर जर असेल तर त्यांच्यात वंडरवॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. आणि वंडरवॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलार मास. मग जर प्रिव्हियस व्हिडिओ आठवत असेल तर वॉटर ऑफ म्हणजे ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलर मास पण म्हणू शकतो का आपण?
जर नॉन पोलर मॉलिक्युल असतील त्यांच्यात कोणता फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो, वंडर वॉल फोर्स. आणि वंडर वॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोणत ज्यादा, ज्याची मोलर मास जास्त. मोलर मास क्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयडीन, म्हणजे आयडीनचं सगळ्यात जास्त मोलर मास, नंतर ब्रोमीन, नंतर क्लोरीन, नंतर फ्लोरीन. कारण पिरियॉडिक टेबल मध्ये पहिला फ्लोरीन, नंतर क्लोरीन, ब्रोमीन आणि आयडीन. आपण असं पण कन्सिडर करू शकतो, बघा आयडीन हा सॉलिड स्टेट मध्ये असतो, सॉलिड स्टेट मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन सगळ्यात जास्त. ब्रोमीन हा लिक्विड स्टेट मध्ये असतो, आणि हे दोन्ही कोणत्या स्टेट मध्ये असतात, गॅस स्टेट मध्ये. म्हणजे जितकं मास जास्त तितकं फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त. पण फक्त मास कन्सिडर करून जमणार नाही, आपल्याला हायड्रोजन बॉन्डिंग पण कन्सिडर करावं लागणार. कारण पुढला क्वेश्चन बघा, जर तुम्ही मासने कन्सिडर करायला गेला तर एक क्वेश्चन चुकणार आहे. कारण इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोणत असतो, फोन, एफ ओ एन. तुम्हाला शिकवलंय मी एफ ओ एन, फ्लोरीन ऑक्सिजन नायट्रोजन. याच्यावर जर हायड्रोजन असत, फ्लोरीन ऑक्सिजन नायट्रोजन याच्यावरती जर हायड्रोजन असत, तर त्याचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असतं, सगळ्यात जास्त असतं. तर बघा इथं आहे का फ्लोरीन ऑक्सिजन नायट्रोजन, बघा इथं नायट्रोजन आहे, म्हणजे नायट्रोजनचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय, सगळ्यात जास्त. म्हणजे कोणाची व्हॅल्यू सगळ्यात जास्त असणार, एनएच थ्री ची. नंतर याचा मास बघावं लागणार आपल्याला, याचं मास किती झालं, ओके. इथं फक्त मास बघून चालणार नाही, कारण इथं अमोनिया आहे, इथं इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होईल. मग ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे सगळ्यात जास्त फोर्स ऑफ अट्रॅक्शन कशात होणार, अमोनिया मॉलिक्युल मध्ये. कारण इथं इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असते, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग कुठे होती, फ्लोरीन ऑक्सिजन नायट्रोजन, दॅट इज फोन, एफ ओ एन. याच्यावर जर हायड्रोजन असेल, कारण इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमवर जर हायड्रोजन असेल, तर तिथं इंटरमॉलिक्युल किंवा इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होती. तर इथं इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग कोणत होणार, अमोनियामध्ये. म्हणजे ए ची व्हॅल्यू सगळ्यात जास्त त्याची. नंतर तुम्ही काय करायचं, एक दोन आणि तीन याचा वेट कम्पेअर करून मला ही सिक्वेन्स सांगायची. कारण इथं काय, ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलर मास, ज्याचा मोलर मास जास्त त्याची ए ची व्हॅल्यू जास्त. आणि शेवटचं क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग लिक्विफाईज मोर इझिली. बघा A is directly proportional to force of attraction. Force of attraction जर जास्त असेल तर मॉलिक्युल्स काय होणार, जवळ येणार, जवळ आल्यानंतर ते लिक्विड स्टेट मध्ये कन्वर्ट होणार. म्हणजे लिक्विफाईंग टेंडन्सी त्याची काय असणार, जास्त आहे. फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त, लिक्विफाईंग टेंडन्सी जास्त. इथं बघा अमोनियामध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होते, आणि इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असल्यामुळे ते इझिली काय होतं, लिक्विफाय होतं. जर तुम्ही ट्वेल्थ मध्ये तुम्ही हॅबर्स प्रोसेस शिकणार आहे, अमोनियाला आपण तिथं लिक्विड मध्ये कन्वर्ट करतो, कारण त्याचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असतं. म्हणून याचं उत्तर काय, अमोनिया. बाकी इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग नाही, म्हणून सगळ्यात जास्त इझिली लिक्विफाय कोण होणार, अमोनिया. Okay, so this was everything about value of A and value of B. Jar kai adchan asal tar mala nakki kava. Thank you.